नमस्कार। बळीराजा आणि दूधधंदा करू इच्छणाऱ्या माझ्या बंधूंनो, आता दूधधंदा परवडत नसल्याची तक्रार तुम्ही करणार नाही, कारण आम्ही घेऊन आलोय अजून एक या धंद्यावरचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राइब करा आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र। मंडळी, मुर्हा म्हशींच्या दुधाचा व्यवसाय कशा प्रकारे फायदेशीर होऊ शकतो आणि आपण भरपूर उत्पन्न कमवू शकतो हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण भेटणार आहोत म्हशींच्या दुधाचा व्यवसाय करणारे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मरकळ येथील कान्हा डेअरी फार्मचे हर्षल पवार यांना। मंडळी, 10वी शिक्षण झालेल्या या तरुणाने वडिलांचा व्यवसाय असताना सुद्धा स्वतःचं काहीतरी करावं म्हणून ग्रेट महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ बघून त्यातून प्रेरणा घेऊन स्वतःचा दूधधंदा करायचं ठरवलं। 10वी शिक्षण असल्यामुळे काम करून किती पगार मिळेल याची कल्पना असल्यामुळे त्यांनी व्यवसाय करायचं ठरवलं आणि सुरुवातीला 20 गुंठे जागा भाड्याने घेऊन त्यामध्ये 10 मुर्हा म्हशींच्या दुधाचा व्यवसाय सुरू केला। सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, पाण्याची अडचण, कामगारांची अडचण, चाऱ्याची उपलब्धता, परंतु या तरुणाने हा धंदा यशस्वी करून दाखवला। भाडे तत्वावर घेतलेल्या 20 गुंठ्यातील 5 गुंठ्यात गोठा तयार केला आणि उरलेल्या 15 गुंठ्यांमध्ये चाऱ्याची व्यवस्था केली। अगदी सुरुवातीला फक्त 10 म्हशींपासून सुरुवात केली, टप्प्याटप्प्याने त्यामध्ये वाढ करत जाऊन आज त्यांच्याजवळ 30 म्हशी आणि वासरं धरून एकूण 40 जनावर आहेत। एक म्हैस त्यांना दोन्ही वेळेची मिळून 12 ते 15 लिटर दूध देते। ते म्हशींना खुराक म्हणून सरकी, हरभरा चुनी आणि भुसा देतात। महिन्याला ते 4.5 ते 5 लाख रुपये कमवतात। त्यामधून खर्च वजा जाऊन निव्वळ नफा 2.5 लाख रुपये त्यांना मिळतो। शेतकऱ्यांच्या कमी शिक्षण झालेल्या आणि व्यवसाय करू इच्छणाऱ्या मुलांना ते स्वतः कष्ट करून हा मुर्हा म्हशींचा दूधधंदा करायचा सल्ला देतात। तुम्हाला जर हरियाणातून म्हशी खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधू शकता। मंडळी, अशा प्रकारे दूधधंदा करून भरघोस उत्पन्न मिळवण्याची तुमची इच्छा असेल, त्यासाठी तुमच्या मनात काही प्रश्न असतीलच, त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आता पाहूया सविस्तर मुलाखत। शेतकरी बंधूंनो नमस्कार, तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत। तर आता आपण आहे खेड तालुक्यातील मरकळ हे गाव आहे, तिथे एक तरुण व्यावसायिक आहे जो उद्योजक बनायचा स्वप्न बघता बघता त्यानं 1 वर्ष झालं चालू केलं। ते आता मोठं साम्राज्य, 10 म्हशीपासून आज 30 म्हशी केले, पूर्ण मुरामध्ये त्यानं काम केलेलं आहे। त्या शेतकऱ्या तरुण मुलासोबत, उद्योगासोबत आपण भेटलोय, त्यांची मुलाखत आता ही आपण कंटिन्यू करू, त्याचा जीवन प्रवास कसा आहे तो पाहूया। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा, तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव आणि पत्ता सांगा। माझं नाव हर्षल पवार, पण मरकळमध्ये आपला फार्म आहे, कान्हा डेअरी फार्म या नावाने। मरकळमध्ये आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये येते? हे पुणे जिल्ह्यामध्ये येते, पुणे जिल्ह्यातील खेड तालुका। खेड तालुका। तुम्ही सुरुवातीला काय करत होता? मग सुरुवातीला वडिलांचा व्यवसाय ते बघत होतो, वाटलं स्वतःच काहीतरी वेगळं करावं, त्यासाठी चालू केलं। माझा जो फार्म आहे तुम्ही मरकळमध्येच का टाकला? जमीन भाड्याने घेऊन चालू केले इकडं, ते आउट ऑफ थोडं आउट साईडला आहे, त्यासाठी चालू केलं। बरं, शांती या साईडला, शांत वातावरण। आता किती जमीन घेतली मग भाड्याने? 20 गुंठे। 20 गुंठे। आणि आता त्यातला फार्म किती टक्के भागात आहे? 5 गुंठ्यामध्ये फार्म आहे आपला, बाकीची मोकळी जागा आहे, तिथं आपण गिरणी गवत ते लावले, चाऱ्याचं व्यवस्थापन तिकडे केलं। टोटल किती म्हशी फार्ममध्ये? आता 30 म्हशी आहे आणि हां, वासरं ते बनवून सगळे 40 एक आहेत। आणि ज्या म्हशी आहेत त्या कोणत्या जातीच्या आहेत? मुर्हा जातीच्या सगळ्या। आता तुम्ही सुरुवात कशी केली होती तुमचं? जास्त तुम्ही या व्यवसायाकडे आला, तुम्ही नवीनच होता का पूर्वीपासून? नवीनच होतो मी। नवीन आला तर त्यावेळेस कशी अडचणी आल्या किंवा कशी सुरुवात केली तुम्ही? नवीन आम्ही 10 मशीनपासून सुरुवात केली होती, त्यावेळेस आम्हाला भरपूर अडचणी आल्या, पाणी, भैयाने भैया लोक नव्हते, भैया पळून जायचे, त्या भरपूर अडचणी आल्या। तर जे आपले व्यापारी आहेत महावीरनेंचं, त्यांनी आम्हाला भैयापासून सगळं पुरवलं, त्यांच्याकडे भैयाचं पण काय टेन्शन नाही, त्यांनी तुम्हाला एक सेटअप करून दिला। हां, पूर्ण सेटअप त्यांनी करून दिला आपल्याला। ते कोण आहेत महावीर? नाही, ते जिनमध्ये व्यापारी आहेत, त्यांच्याकडनं म्हशी घातल्या। महावीर जे म्हशी पुरवतात। हो हो। आता तुम्ही यांचा तुमचा व्हिडिओ आपण केलाच होता, शेतकरी बंधू यांना ओळखतच असतील, अक्षय सोनवणे त्यांचा म्हशींचा गोटा वगैरे आपण व्हिडिओ बघितला। तुमचा यांचा कसा संपर्क म्हणजे? हे त्यांनी आपल्याला आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ बघूनच त्यांनी आपल्याला संपर्क केला होता। त्यांनी तेव्हा चालू करायच्या आधीपासून, आधी 1 वर्षापूर्वी,
ते आले होते आपल्याकडे की आम्हालाही असं चालू करायचं तर मार्गदर्शन करावं. तर मग त्यांना आपण पूर्णपणे मार्गदर्शन केलं. त्यांना जे आपले व्यापारी आहेत महावीर नाही त्यांच्याशी संपर्क साधून दिला. त्यांची एकदा भेट घालून दिली स्वतः हरियाणाला जाऊन. तेव्हा त्यांनी पहिल्या स्टार्टिंगला 10 म्हशी आणल्या. 10 म्हशी आणल्यावरती तेही नवीन होते. मी त्यांना मी तेच सजेशन दिलं की तुम्ही सध्या स्टार्ट करा, थोडा अभ्यास करा आणि मग पुढे हळूहळू वाढवा. तर त्यांना स्टार्टिंगलाच ते म्हणत होते की एकदम 30 म्हशी घ्यायच्या वगैरे. आपण त्या धंद्यामध्ये पूर्वीपासून असल्यामुळे आणि एखादा नवीन व्यक्ती उतरतोय एवढी एकदम इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा त्यांना आपण सजेस्ट केलं की स्टार्टिंगला तुम्ही 10 म्हशी घ्या आणि मग हळूहळू पुढे जसं जसं तुम्हाला अनुभव येईल तसं तुम्ही पुढे हे करा. त्यांनी आता 7 महिन्यानंतर त्यांनी आता 20 म्हशींचा लॉट टाकला नवीन 1 महिन्यापूर्वी. आता त्यांना संपूर्ण त्यांचं व्यवस्थापन एकदम व्यवस्थित चालू आहे. म्हणजे तुम्ही ह्यांच्या म्हणजे सल्ल्याने तुम्ही त्या जे व्यापारी आहे महावीर हा रोशन सरांनीच आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यावेळेस त्यांनीच आम्हाला त्या व्यापाऱ्यांशी भेटून दिलं. ते चांगले व्यापारी. तुम्ही तिथं गेल्यानंतर 10 म्हशी सुरुवातीला कधी आणल्या होत्या? जूनमध्ये, जून 2022 ला म्हशी आणलेल्या. म्हणजे जून 2022 पासून हा चालू चाललेला. हो, मग त्यावेळेस 10 म्हशीचा लॉट किती आणला? 10 म्हशींचा लॉट आपल्याला इथं पोच 11.5 लाखाला. टोटल आतापर्यंत तुम्ही किती तिथून लॉट आणले? तिथून आता आपण 2 लॉट आणलेत. आधी जून मध्ये 10 म्हशी आणलेला आणि आता डिसेंबर मध्ये आपण 20 म्हशी आणल्या. 20 म्हशी जानेवारी. जो दुसरा लॉट आहे तो किती रुपयाला बसला? आम्ही त्या ऑफ सीझन मध्ये गेलतो ज्यावेळेस मशीनचे रेट तिकडे जास्त होते त्यामुळे तिकडे थोडे ह्यावेळेस महाग पडले. पण सरांपाशी 90,000 आपण म्हैस घेतलेली आपली 1,25,000 पर्यंत आपली म्हैस आहे. तर तुम्ही ह्या फार्मसाठी टोटल किती इन्व्हेस्टमेंट केली? फार्मसाठी टोटल आपण 30-40 लाख इन्व्हेस्टमेंट केली. 30-40 लाख म्हणजे ते एकदम केले की हळूहळू? नाही, टप्प्याटप्प्याने केले. हेच बघा शेतकरी म्हणून की सुरुवातीला आपल्याला वाटते की लगे लगे एकदम उतरावं. तसं हा व्यवसायामध्ये कोणत्याही तुम्ही जर एकदम केलं तर तोटा देऊ शकतो. त्यामुळे हळूहळू स्टेप बाय स्टेप ह्या तरुणाने काय केलं की 10 म्हशी आणल्या सुरुवातीला, त्यानंतर 30 म्हशी केल्या. म्हणजे हळूहळू टप्पा गाठत तुम्ही केलेला. ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला म्हशी आणल्या होत्या त्यावेळेस किती म्हणजे दूध देत होते आणि त्याचं व्यवस्थापन कसं करतो? 130 लिटर दूध द्यायच्या म्हशी. वासरांना सोडून 120 लिटर आपण दूध घ्यायचो. वासरांना पाजून दूध राहतं, 120 लिटर राहायचं दूध. बरोबर. मग अंदाजे तुमच्या मते एक म्हैस साधारणपणे किती दूध देत असेल? मग दिवसभरात दोन्ही टायमाचं मिळून एक म्हैस 12-15 लिटर पर्यंत दूध देत होती आपण. बरोबर. ऍव्हरेज म्हणजे एका वेळेस 7-8 लिटर पर्यंत जात होत. हा, ते अंदाजे म्हणजे असं काही फिक्स नसतं? फिक्स नाही. आणि जे वासर वगैरे होतं तुम्ही तिथे ठेवत होता का तो तुम्ही विकून? नाही, ठेवतोय आपण वासर. हे जी जे तयार होणारी पिढी आहे ती तुम्ही अजून तयार करा? हो, हे का हे दोन तयार आहेत आपले. आता तुम्ही ह्याच्यासाठी चारा व्यवस्थापन कसं करता? चारा व्यवस्थापन आपलं सगळं विकतचं आहे सध्या तरी. आणि बाकीचं आपण आत्ता गिरणे गवत लावलंय ते 15 गुंठ्यामध्ये. म्हणजे सुपर नेपियर घास आहे का? हा, सुपर नेपियर. आणि जो चारा सुरुवातीपासून तुम्ही ह्या मशीनला देताय तो काय देताय नक्की इथल्या भागात? आता तुमच्या प्रत्येक भागात आपण पहिले जे 10 मशीनसाठी आणलेला आपण MP वरनं भुस्सा मागवलेला, गावाचा भुस्सा तो देत होतो आणि वाडं मिक्स करून द्यायचो. हिरव्यामध्ये वाडं द्यायचो आणि सुक्यामध्ये गावाचा भुस्सा द्यायचो. मग आता तुम्ही पण चारा कायमस्वरूपी तोच देताय की बदल केलाय? नाही, तोच देतोय. चारा हे तुम्ही देतात, त्याच्या बरोबर खुराक काय देतात? खुराक सरकी, हरभरा चुन्नी, भुस्सा आहे, हप्त्यातून एकदा गुळ तेल आहे त्यांना. आता हे ज्यावेळेस तुम्ही करत होता ते तुम्ही मार्गदर्शन एवढं तुम्हाला कुठून घेतलं? तुम्ही आम्हाला भेटी घेत दिल्या होत्या का गोट्यावरून? आम्ही भरपूर तुमचे व्हिडिओ बघितले. त्यानंतर म्हणजे चांगलं म्हणजे सरांचा व्हिडिओ बघितला. नंतर आम्हाला जवळ सरच होते पुण्यामध्ये, आम्ही त्यांच्या गोट्यावर व्हिजिट केली. त्यांच्याकडनं चांगलं मार्गदर्शन भेटलं आपल्याला. तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की तुमचं शिक्षण काय झालं? माझं मगाशी राहून गेला पण एक तुम्हाला विचारतो. माझं शिक्षण 10वी. फक्त 10वी? फक्त 10वी झाली. मग ज्यावेळेस शिक्षण कमी आहे तुमचं तर आता ज्यावेळेस व्यवसाय टाकला त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? आता म्हणजे मला माहिती माझं शिक्षण 10वी झालंय, मी कुठं कामाला गेलो मला 8 तासासाठी 10,000-15,000 पेमेंट देते. त्यापेक्षा आपण स्वतःचं काहीतरी केलेलं बरं. त्यामुळे मी हा व्यवसाय चालू झाला. बरोबर. कारण 10वी असलेल्या मुलाला कोण शिक्षण द्या काय, कुठं काम भेटणार आहे? बरोबर. म्हणजे स्वतःचा जे तुम्ही व्यवसाय केला त्यात तुम्ही समाधानी? हा, समाधानी एकदम. नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय चांगला आहे असं म्हणणं? हा, पण प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाने शिक्षण नाही झालं तरी व्यवसाय करावा. शेतीला जोडधंदा म्हणून चांगला व्यवसाय. बरोबर. आता बरेच तरुण बघतात त्यांना काय वाटतंय की व्यवसाय करणं म्हणजे खूप मोठी रिस्क असते,
किंवा त्याचा आपण सक्सेस होईल का यशस्वी होईल तुमचं काय मत आहे? नक्कीच आपण जर कष्टाने केलं आपले कष्ट करायची तयारी असेल तर 100% व्यवसायामध्ये यश आहे. 100% बरं. आता ह्यातून तुम्ही किती उत्पन्न मिळवता? ह्यातून आपण महिना 4.5 लाख उत्पन्न आहे आपल्याला महिन्याला. बरं, खर्च वजा जाऊन का? वजा नाही, वजा जाऊन आपल्याला 50% खर्च होतो. 50% तरी पण 2.5 लाख रुपये. 2.5 लाख राहतात. बरं, मग ह्या तुम्ही 15,000 कॅल्क्युलेशन आणि 2 लाखाचं कॅल्क्युलेशन, म्हणजे ह्यात खूप बदल अंतर. मग हे तरुण जे बघतायत त्यांना तुम्ही एक ही सांगू शकताय का, एक आत्मविश्वासानं सांगू शकताय की पैसे मिळू शकतात ह्या व्यवसायात, फक्त केलं पाहिजे किंवा नोकरीच्या डोक्यात? शेतकऱ्याच्या मुलांनी म्हणजे जे शिकले नाहीत माझ्यासारखे त्यांनी नक्कीच व्यवसाय काहीतरी करावा जो त्यांना पुढे जाऊन फायदा देईल. बरोबर. जी म्हैस आता तिकडून आपण आणतो, ज्यावेळेस तुम्ही 10 म्हशी आणाल्या तिकडे गेला हरियाणामध्ये, तुम्ही कुणाकडे गेला होता त्यावेळेस? त्यावेळेस महावीर नाईन सर. महावीर नाईन सर. त्या तिथे गेल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला किंवा त्यांची सर्व्हिस काय आहे? ते एकदम म्हणजे घरच्यांसारखं ठेवतात आपल्याला. आम्ही इथून दिल्लीला गेलतो, दिल्लीमध्ये ते आम्हाला घ्यायला आले ते स्टेशनवरती स्वतःची कार घेऊन. त्यानंतर आम्हाला त्यांच्या घरी ठेवलं, जेवण बिवण सगळं तेच बघतात आपलं. मग तुम्ही पण सर त्यांच्यासोबत गेला होता? पण त्यांच्यासोबत हरियाणाला गेलो होतो, कारण त्याची पहिलीच वेळ होती आणि व्यवसायामध्ये नवीन उतरले होते. तर मग असं आपल्यालाही वाटायला नको की जर मुलं काहीतरी करतायत धंदा चालू करायचं म्हणतात तर मग त्यांना कुठे कोणी फसवणूक व्हायू नये म्हणून आपण त्यांच्यासाठी पर्यंत गेलो होतो. तिथे गेल्यावर खरंच जे आपल्याला जशी ट्रीटमेंट भेटली होती, मी स्वतः ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी हरियाणा गेलो तशीच ट्रीटमेंट त्यांनी यांनाही दिली. आणि त्यांनी त्यांना कुठेतरी थोडं एक मायनस पॉईंट होता की यांनी बघितले होते खूप सारे गोष्टी व्हिजिट केले की लेबर टिकत नाही वगैरे, तर मग त्यांनी तीही श्युरिटी दिली त्यांना की तुमचे लेबरही ते त्यांचं मॅनेजमेंटही सगळं मी करून देईन तुम्हाला. ज्या दिवशी वाटेल की हा लेबर व्यवस्थित काम करत नाही तिथपासून ते लेबरला गावी जाण्यापासून ते रिप्लेस करण्याच्या पर्यंत संपूर्ण नियोजन त्यांनी करून दिलं. मग त्यांना थोडा आत्मविश्वास आला त्याच्यामध्ये की हा जरा ही आपल्याला सिक्युरिटी भेटते तर आपण बाकी सगळं तर मॅनेजमेंट करू शकतो. चारा पाणी तर अवेलेबल होतच. त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग त्यांना हळूहळू तो अनुभव घेत त्यांनी पुढे. तुम्ही पण त्यावेळेस गेल्यावर म्हशी वगैरे घेऊन आला का? नाही, मी स्वतः तर नाही आणल्या, पण त्यांच्यासाठी आपण म्हशी बघून येऊ शकतो करून त्यांना. मग तिथे गेल्यानंतर तुम्ही दोघं गेला होता तर तिथं कशी सिस्टीम होती किंवा कसा प्रवास कसा होता तिथला तुम्ही गेल्यानंतर? आम्ही गेल्यानंतर ते आम्हाला प्रत्येक गावागावात नेऊन म्हशी दाखवायचे. रोज सकाळी 4 वाजता न्यायचे शेतकऱ्यांकडं. 4 वाजेपासून आम्ही म्हशी बघायला चालू करायचो. संध्याकाळी 7 वाजता यायचो. दिवसभर ते म्हशी दाखवायचे आम्हाला. दिवसभरात आम्ही 100-150 म्हशी बघायचो, त्यात पसंत पडली तर घ्यायचो नाहीतर सोडून द्यायचो. तिथे गेल्यानंतर तुम्ही जी म्हशी घेत होता ते शेतकऱ्याकडून घेत होता की असं ते डायरेक्टली कुठल्या? शेतकऱ्याकडनं घ्यायचो. मग तिथे दूध वगैरे तपासून घेत होता का? 3 टाइम दूध काढून घ्यायचो. तिथे तुमच्या समोर दूध काढून दाखवलं? हो, आमच्या समोर 3 टाइम दूध काढून घ्यायचो. इथं आल्याच्या नंतर पण तीच श्युरिटी होती की इथे येऊन पण तेवढंच दूध द्यायचं ते म्हशी. बरं, मग इथं आल्यानंतर तुम्हाला काय कमी जास्त काय वाटलं होतं? स्टार्टिंगचे 10-15 दिवस कमी दूध देते ट्रॅव्हलिंगमुळे, आल्याच्या नंतर परत सेट झाल्यावर हाय तेच दूध चालू राहते. आता तुम्ही मुरा आणि गाय, आता बरेचसे जे तरुण आहेत शेतकरी ते गाय पालन कडवळत आहेत आणि तुम्ही आता मुरा पालन कडवळ आहे, म्हैस पालन कडवळ आहे, तर त्यात मुरा पालन म्हैस पालन का निवड? मी असं म्हणजे ऐकलंय की गायांमध्ये प्रॉब्लेम जास्त आहेत, आजारपणा जास्त आहे. म्हशींमध्ये तसं काही नाही आहे. म्हैस एकदा म्हणजे आपण चालू केली दूध काढायला त्याला बघायला नाही लागत. त्या म्हणजे ज्या सुरुवातच करताय येण्यापेक्षा एक आपण फायदे तर आणण्यासाठी म्हैस परवड. तुम्हाला तरी पण म्हशीमध्ये असं काय आढळलं का बाबा तोटा येऊ शकतो किंवा आजारी पडतात किंवा जास्त मेंटेनन्स आहे असं? नाही नाही, तसं काय नाही. त्यामध्ये जर आपण काळजी घेतली टाइम टू टाइम त्यांना चारा पाणी सगळे, त्यात काय त्रास होण्यासारखं काय नाही. आता यासाठी किती कामगार टोटल? 3 कामगार टोटल, 10 मशीन मागे 1 कामगार. जे कामगार असतात त्यांना किती पगार असतात? त्यांना 15,000 पेमेंट आहे. आणि ते शेड्यूल काय असतं कामाचं आणि तुम्ही यामध्ये काय कसं नियोजन करून घेताय सगळं? सकाळी 4 वाजता भैया उठतात, शेण काढून धारा बिरा करायला चालू होतात. त्यानंतर 5 वाजता सगळं 1 तासाभरात सगळं उरकून जातं. तासाभराने आपलं 5 वाजता धार चालू होतं. आणि तुम्ही इथं कधी येता? म्हणजे तुम्ही इकडे येत पण नाही? मी येतो, भाऊ येतो. हा सकाळी 7 वाजता येतो, धार काढून असते. संध्याकाळचं दूध फ्रीज मध्येच ठेवतो आम्ही. 1 टाइम सगळं दूध घेऊन जातो आणि स्वीट मार्टला जातं आपलं दूध सगळं. आणि त्याला हे काय भेटतं म्हणजे रेट काय भेटतो? त्याला 62 रुपये रेट आहे. आणि त्याचं फॅट?
फॅट नाही, खावेवरती चेपू आहे आपला. कशामध्ये? खावा आणि फिक्स रेट आहे आपला. ओके ओके. डायरेक्टली डायरेक्ट हा स्वीट मार्टला असल्यामुळे तो फिक्स रेट जातो आपला 62. आणि ज्यावेळेस ह्याला सगळा मेंटेनन्स घेत होता त्यावेळेस तुम्ही 10 मशीन सुरू केलं त्यावेळेस किती रेट होतो तुम्हाला? त्यावेळेस म्हणजे आपण चालू करायच्या आधी दुधाचं नियोजन लावलेलं की दूध कुठं टाकायचं. बरोबर बरोबर. त्यानंतर आम्ही मशी आणल्या. ही खूप महत्वाचं आहे कारण आपण जर मार्केटिंग करू शकत असेल तरच हा व्यवसाय परवडतो. कुठला व्यवसाय असू द्या, आपली विक्री बघणं आधी खूप महत्वाचं आहे. आणि हेच तरुणांना ज्यावेळेस आपण करतो व्यवसाय त्यावेळेस हे बघणं खूप महत्वाचं असतं. ते बघितलं तरच हा व्यवसाय अधिक फायद्याचा होऊ शकतो. तर मग तुम्ही तसं बघितल्यानंतर त्यावेळेस म्हणजे सुरुवातीपासूनच तेवढा रेट आहे का कमी? सुरुवातीपासून तेवढाच रेट आहे आपला 62 रुपये. हा आता उलट ह्या 2-3 दिवसामध्ये परत ते वाढवतील रेट. बरं, म्हणजे रेट वाढत राहील त्यांच्याकडे. सारा तुम्ही जो आहे ता आणताय तो कसा काय किमती? ते आपण वाडा आणतो 2200 रुपये टनाने. आणि दिवसाला किती चारा लागतो अंदाजे? दिवसाला आता 2 दिवसाला आपलं 3 टन वाडं संपतं. 3 टन वाडं 30 म्हशीसाठी. 30 म्हशीसाठी 10 म्हशीला 1 टन असा अंदाजे हो चारा लागतो. चालेल. आणि खुराकामध्ये काय काय तुम्ही? खुराकामध्ये सरकी आणि हरभरा चुनी. व्यवसाय हा ज्यावेळेस तुम्ही करत होता तोट्यात येण्याची काय कारण असू शकतात असं तुम्हाला वाटतं? तोट्यात येण्यासारखं असं आपण लक्ष नाही दिलं. कोणतं जनावर आजारी आहे लवकर बघितलं नाही त्यावेळेस आपण तोट्यात जाऊ शकतो. तसं तुम्हाला काय आढळ झाला म्हणजे जनावर वगैरे आजारी पडलं असं काय? नाही नाही, तसं काय नाही. आपले भैया चांगले आहेत, ते लगेच वेळच्या वेळी काय वाटलं तर त्यांना स्वतःला उपचार माहित. आता काय शेतकऱ्यांना व्हिडिओ बघून हे वाटत असेल की व्हिडिओ मध्ये त्यांना आपण नंबर पण देत असतो की बाबा तिथून तुम्ही घेऊ शकता, तर त्यांना तुम्ही सल्ला द्याल का त्या महावीर जे हे आहेत त्यांच्याकडून? नक्कीच. महावीर नेन साहेब आणि रोशन सर हे तर आपल्याला मदत करतात. ज्यावेळेस आपल्या 10 मशी आल त्या खूप अडचणी होत्या आपल्या. तर असं नका समजू तुम्ही की त्यांच्याकडे भैयापासून सगळे मॅनेजमेंट आहे. म्हणजे आपले भैया जरी पळून गेले तरी त्यांच्याकडं ताकद आहे त्यांची की दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी आपल्याकडे भैया येईन वाटेवरती. तुम्हाला त्यामुळे अडचणी त्यांच्यामुळे खूप कमी आल्या? हो हो, अडचणी नाही चालले म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी. कारण की ज्यावेळेस आम्हाला अडचणी यायच्या आम्ही रोशन सरांना फोन करायचो, ते यायचे. महावीर सरांना फोन केले की ते अरविंद सरांना पाठवायचे. म्हणजे हे त्यांच्याकडूनच? हो हो, हे त्यांच्याकडनंच. मग तिथं आता तुम्ही अजून किती पर्यंत वाढवणार आहे पुढे? अजून काय आहे का नियोजन? नियोजन तसं नियोजन काय नाहीये. नियोजनबद्ध काम केलं तर माणूस नियोजनामध्येच राहतो. बरोबर. जर आपल्याला काय करायचंय तर नियोजन नसलेलंच बरे. डायरेक्टली ऑन द स्पॉट निर्णय लगेच ताबडतोब केलेला चांगला. आणि ह्या धंद्यामध्ये नुकसान तर नाहीच आहे. आज मला वाटलं काय तोटा होतोय इथं, मी लगेच तो तोटा भरून काढू शकतो. मला माहितीये ही म्हैस आज दूध नाही देत, मी विकून तू बाजूला काढणार. 10-20 हजारांनी कोण छोटं नाही होतात. जर तुम्ही 1 लाख रुपयाची म्हैस घेऊ शकता तर 10 हजार कमी नाही गेल्याने तुम्हाला नुकसान नाही होणार. ते नुकसान नाही म्हणता येणार. बरोबर. कारण तिनं पण आधी उत्पन्न दिलेलंच असते. मग आता तुम्ही ह्यातला एक तरुण आहे, एक शेतकरी आहे, तुम्हाला काय सल्ला द्याल त्यांना व्यवसाय? माझं एवढंच सांगणं आहे शेतकरी मित्रांना की आपण आपलं शिक्षण नाही झालं त्यामुळे रडत बसू नका. बरोबर. आपण काही करू शकतो. उलट आपल्याकडे अपॉर्च्युनिटी आहे की आपण शिकलो नाही. जर शिकलो असतो कुठं कामाला असतो. बरोबर. तर शिकलो नाही त्यामुळे आपण व्यवसाय करू शकतो. आणि ह्या व्यवसायातून आपलं स्वतःचं साम्राज्य आपण स्वतः तयार करू शकतो. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. आजच्या तरुणाला हे कळायला पाहिजे की शिक्षणासाठी रडत बसण्यापेक्षा एक व्यवसाय करून आपण पैसे कमवून आपलं जे हे आहे ते आपण करू शकतो. सर, तुमच्याकडे आता बऱ्याच लोकांनी जर तुमचे व्हिडिओ बघितलेलेच आहेत, मग आता तुमच्या सध्या कसं चालू आहे नियोजन? एकदम व्यवस्थित चालू आहे सध्या. जसं यांनी सांगितलं की माझं तर माहिती, मी तर सांगितलं केमिकल इंजिनिअरिंग, जसं यांचं शिक्षण नसल्यामुळे यांनी व्यवसाय केला. माझं शिक्षण असून पण मी व्यवसाय केला का तर मला एक जॉब करायची इच्छाच नव्हती. तुम्ही बघू शकता त्यांनी शिक्षण नसताना हे हा 30 मशी केले, त्यांनी असून केले. म्हणजे की विचार बदलले पाहिजे आणि व्यवसायाकडे वळालं पाहिजे. आणि तुमच्यामुळे म्हणजे एका व्हिडिओमुळे ह्याने एक व्हिडिओ केला. म्हणजे आपला ह्यांचा व्हिडिओ करायची वेळ आली. म्हणजे अशा बऱ्याच तरुणांची व्हिडिओ करण्याची वेळ आम्हाला यावी आणि असे तरुण महाराष्ट्रातले जे उद्योगपती व्हावे हीच आमची ग्रेट महाराष्ट्र जनांची म्हणजे इच्छा आहे. तर त्यासाठी तुम्ही पण मार्गदर्शन करता, ते पण खूप मोलाचं आहे. हो सर, नक्कीच जरूर मी सांगेन. या बाबतीमध्ये काही मार्गदर्शन लागल्यास तुम्ही जरूर संपर्क साधा. तुम्हाला प्रत्येक गोष्ट आपण मदत करू, लेबर पासून ते म्हशी विकत आणण्यापर्यंत. आणि त्याची गॅरंटी आपण घेऊ. तुम्ही तिथेही म्हशी दूध काढून 3 टाइम
बघू शकता आणि इथं आल्यावरही 10 ते 12 दिवसांनी तुम्हाला म्हशी पूर्ण सेट करून त्याच्यानंतर परत ते दुधाची लेवल तुम्हाला परत काढून दिली जाईल याची खात्री आम्ही पूर्णपणे देऊ शकतो. बरोबर. आता हेने जे सांगितलं तसं तुम्हाला आलं का अनुभव? हा तसा अनुभव आला सर, स्वतः होते आमच्या सोबत त्यामुळे आम्हाला त्रास नाही झाला आणि सेम तसेच तेच दूध इथं देते आपल्याला माहिती देते. तर मंडळी तुम्हाला जर काही ह्यांच्याकडे करायचं असेल स्क्रीनवर नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचा व्यवसाय तुम्ही म्हैस पालन करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद. मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता सबस्क्राईब करा चॅनल आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र.